घनसांगवी येथे बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न झाली आहे. ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे. यामध्ये आपण जर जिंकलो तर देशाचं चित्र बदलेल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस यांना यात्रा काढायला वेळ आहे, पूरग्रस्त भागात जाऊन पूरग्रस्तांना दिलासा द्यायला वेळ नाही असा आरोपही केला. पण आपण जेव्हा पूरपरिस्थितीत आवाज उठवला तेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की 240 जागा निवडून येणार. कोणत्या शास्त्रज्ञांना यांना शिकवलं की यांना EVM या शास्त्रज्ञांना शिकवलं हे कळत नाही असा टोमणाही यावेळेस मुख्यमंत्र्यांना आंबेडकर यांनी मारला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर, घनसांगवी उमेदवार विष्णू शेळके, जालना उमेदवार अशोक खरात, बदनापूर उमेदवार राजेंद्र मगरे, परतूर उमेदवार शिवाजी सौने, भोकरदनचे उमेदवार दीपक बोराडे, जालना जिल्हाध्यक्ष दीपक डोके, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष मतदार उपस्थित होते. यावेळेस विजयानंद शेळके यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष देवीदास कोळे यांनी म्हणले. झोपलेल्या पाहिजेत का? मग काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? BJP-वाल्यांना सत्तेतून हाकललं पाहिजे. म्हटलं माझ्या माहितीप्रमाणे म्हटलं की जे सगळे उभे केले ती माणसंच आहे. माणसाच्या कॅटेगरीमध्ये येतात. हो आम्हाला तसं नाही म्हणायचं. मग म्हटलं काय म्हणायचं? काय ते काय करायला उभं केलं? म्हटलं का काय निवडून येणार आहे का? म्हटलं तुम्ही आम्ही कामाला लागलो तर निवडून देऊ. काय झालं तिथं? जे अजून कुठेतरी कडी शिल्लक राहिलेली आहे की आम्ही मालक आहोत आणि हे चालत आहे. कधी कुठेतरी शिल्लक राहिलेली आहे की आम्ही मालक आहोत आणि हे सांगली आहे. आपल्याला माणुसकी ह्या देशामध्ये निर्माण करायची आहे. मानवाने मानवाला मान सन्मान प्रेम आणि बंधुभाव ज्ञानी पाहिलं पाहिजे. व्यक्ती काढत बसली मी यांना अजिबात जिवाळा लोकांचा. अजिबात जिवाळा नाही हा बोललो म्हणून तरी पूर्ण लोकांच्या लक्षात आला. पण गडचिरोली जिल्ह्याचे 3 जिल्हे 3 तालुके जे पाण्याखाली गेले याची बातमी वाचली का कधी? बातमी वाचली का? अजिबात बातमी आली. आणि तेही 3 तालुके 1 दिवस नाही 15-15 दिवस त्या ठिकाणी निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक. या निवडणुकीमध्ये आपण जिंकलो पूर्ण देशाचं राजकारण आपण बघ. महाराष्ट्राच्या बाहेर येतील आरोग्यदार बलुतेदार हा जो वर्ग आहे आशा लावून बसलेला आहे की महाराष्ट्रातला आरोग्यदार बलुतेदार आता सत्ता काब्यात करतोय का? आणि त्यांनी जर सत्ता ताब्यात घेतली तर मग आपण आपल्या राज्यामधली सत्ता सुद्धा ताब्यामध्ये घेऊ शकतो हा विश्वास ही हिम्मत महाराष्ट्राची निवडणूक देणार. आपण जसं इथे घराणेशाही विरोधात बोलतो
त्यांच्या इथे घराणेश आहे. उमेदवार काही कुटुंबापुरते काही कार्यकर्त्यांपुरते त्याच्या पलीकडे नाही. बॅगा उचलण्याच्या पलीकडे दुसरा मार्ग असणार. ना सन्मान ना मान ना प्रतिनिधी ना सत्ता. आणि म्हणून महाराष्ट्राची निवडणूक ही एका बाजूने आलुतेदार बलुतेदाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. अनेक वेळा उठाव झाले नाही असं नाही. आलुतेदार बलुतेदाराने सत्तेमध्ये येण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण मिळाला नाही. यावेळेस पहिल्यांदा उमेदवारी मिळाली संघटनही मिळालं आणि आलुतेदार बलुतेदार हे एकमेकाला मदत हे करायला निघालेले आहेत अशी परिस्थिती आज आहे हे आपण लक्षात. तेव्हा ही संधी वाया जाऊ द्यायची नाही. आपल्याला आपल्या आयुष्यामधलं बदललं आपल्याला माहित असेल. सुप्रीम कोर्टाने एकदा म्हटलं की हे 20% अन्नधान्य फुकट चाललंय, सडतंय. या देशातल्या एका भाकरीवरती जगणाऱ्या माणसाला तुम्ही देत का नाही? म्हणजे इथल्या सत्ताधाऱ्यांची मानसिकता कुठली? अन्नधान्य सडलं तरी चालेल पण उपाशी पोटी माणसाला आम्ही अन्न देणार नाही ही या देशातली मानसिकता ही आपण लक्षात. ही काँग्रेसची मानसिकता, राष्ट्रवादीची मानसिकता आणि तीच मानसिकता आपल्याला सरळ सेना बीजेपीची सुद्धा दिसते. यांनी तरी 20% अन्नधान्य जे वाया जात सरकारी गोडामध्ये वाया जात ते गोरगरीब माणसाला वाटलं असत. कदाचित या देशामध्ये कुपोषण थांबलं असत, कदाचित ते कुपोषण थांबलं असत. परंतु कोणाला द्यायचं म्हटलं कोणाला द्यायचं म्हटलं यांना असं वाटतं आपल्याच घरातलं चाललं. अरे बाबा, सरकारी तिजोरी ही सगळ्यांची आहे, निवडून गेलेल्या माणसाची नाही. सरकारी तिजोरीवरचा अधिकार हा सगळ्यांचा आहे. ती दरवर्षी भरल्या जाते, लोक भरतात. आणि मक्तेदारी या लोकांनी पा या ठिकाणी उभा केलेली आहे. आमच्याशिवाय पर्याय नाही. अरे किती आहे कुणबी समाज या जालना जिल्ह्यातून? साहेब कुणबी समाज जर जालना जिल्ह्यातून जर बाजूला जर तुझी संख्या झाली मराठा समाजाच्या याच्यातून तर खाली राहतं काय? या बहुजनामध्ये बहुजनाचं राज्य या ठिकाणी येत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आवडून या ठिकाणी सांगा की साहेब माझी उमेदवारी ही शेवटच्या टोका शेवटी दाखल आपण दिलेली आहे. या ठिकाणी मी आवर्जून आपल्याला सांगायला इच्छितो की सगळ्यामध्ये या घनसावंगी मतदारसंघामध्ये आज आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय लोकनेते बाळासाहेबजी आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आमच्या जालन्याचे उमेदवार अशोकजी खराब, परतूरचे आमचे सवलेदादा मगरेसाहेब बदनापूरचे, या जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष सन्माननीय दीपकजी भाऊ डोकेसाहेब, या ठिकाणी तालुका प्रमुख कोळेसाहेब, वेळेअभावी सर्वांचे नावं न घेता
मी या ठिकाणी सर्वांची माफी मागत की सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी भाविक बहुजन महासंघ असतील, सगळ्या प्रकारचे सगळे संघटनेचे असतील आणि या ठिकाणी उपस्थित माझे पत्रकार बंधू आणि गोविंद आज या ठिकाणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा आणि एक उमेदवार म्हणून गेल्या 70 वर्षांमध्ये या कुणबी समाजाचा माणूस या ठिकाणी मी बघितला नाही खाली बसून। आज मला एवढा मोठा बहुमान एवढा मोठा आज मी भरून गेलो नाही साहेब। आज साहेब मला या ठिकाणी भरून येतोय। मी या ठिकाणी आपल्याला काय झालंय काय होणार आहे याच्यावर मी सांगू शकतो। या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांनी या ठिकाणी जे 70 वर्षांमध्ये घडलं नाही ते या 2019 मध्ये या धरून दाखवलेलं आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही पण अनेक निवडणुका बघितल्या, आपल्यापैकी अनेक जणांनी निवडणूक बघितल्या असतील, मतदानही केलं असेल, परंतु या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात काय चाललंय ह्याच्यावर मी बोलणार नाही, पण या जिल्ह्यामध्ये गेल्या 70 वर्षापासून आम्ही फक्त एक प्रस्थापितच मराठा समाज प्रस्थापितच आम्ही या ठिकाणी उमेदवार असताना त्यांचे भाषण आम्ही ऐकलेले आणि मतदानही त्यांनाच आपल्याला करावं लागलेले। आणि म्हणून महाराष्ट्राची काय अवस्था झालेली आहे, या महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आज आपल्याला असं वाटतं की आपल्याला स्वतंत्र मिळालं नाही अजून, आणि स्वतंत्र यासाठी मिळालं नाही असं वाटतं याची जाणीव अशी याच्यामुळे होते की या देशातला या महाराष्ट्रातला आपल्या मराठवाड्याचा आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या तालुका आणि आपल्या मतदारसंघाचा पाणी प्रश्न असल, बेरोजगारीचा प्रश्न असल, शेतकरी आत्महत्येचा प्रश्न असल, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी दडून बसलेल्या आहेत, त्या वर निघाल तयार नाही। मी या ठिकाणी आवर्जून एक गोष्ट इच्छितो सांगू इच्छितो की या मतदारसंघामध्ये आपण सर्वजण ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस कुठला रस्ता नीट नाही, ज्यावेळेस या 2011 पासूनची दुष्काळ परिस्थिती निर्माण होते त्या दुष्काळ परिस्थिती वर्षानुवर्षे वाढत जाते, परंतु सरकारही गाफील बनतं। इथला लोकप्रतिनिधी म्हणून त्याची जिम्मेदारी असते किंवा येणारा जो वर्ष आहे ते दुष्काळाचं असू शकतं, तो दुष्काळ माझ्या गोरगरीब जनतेला मतदार बांधवांना या जनतेला पाण्याची तुटवडा पडणार नाही, या दुष्काळाचा परिणाम त्यांच्यावर जास्त होणार नाही याची आपण काळजी घेऊन येणाऱ्या उपाययोजना त्या ठिकाणी राबवल्या गेल्या पाहिजे, पण ते ह्या महाराष्ट्रात होताना दिसत नाही। आणि त्यातली त्यात साहेब या न्यूज रिपोर्टर सुदर्शन राऊत आज 24 तास जालना।